नमस्कार बालमित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अलंकारिक शब्दांचा अभ्यास करणार आहोत शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अलंकारिक शब्दांवरती प्रश्न विचारले जातात त्या दृष्टीने अलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ आपण माहीत असणे गरजेचे आहे चला तर शिकूया अलंकारिक शब्द खालील वाक्यातील लाल रंगाच्या शब्दांकडे लक्ष द्या पहिले वाक्य पहा माझे काका खूप झोपाळू आहेत तेच वाक्य पुन्हा पहा माझे काका कुंभकर्ण आहेत खूप झोपाळू या शब्दासाठी या ठिकाणी कुंभकर्ण हा अलंकारिक शब्द वापरलेला आहे दुसऱ्या वाक्यामध्ये पोलिसांनी चोराला मार दिला पोलिसांनी चोराला चौदावे रत्न दाखवले मार या शब्दासाठी चौदावे रत्न हा अलंकारिक शब्द वापरलेला आहे आता आपण अलंकारिक शब्द म्हणजे काय पाहूया भाषेमध्ये असे काही शब्द आहेत की ज्यांच्यामुळे भाषेला साथ चढतो अशा शब्दांना अलंकारिक शब्द असे म्हणतात अष्टपैलू सर्व गुण संपन्न अतिशय तापट माणूस अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख आरण्य रुदन ज्याचा उपयोग नाही असे कृत्य आळवावरचे पाणी फार काळ न टिकणारे अक्षरशत्रू निरक्षर किंवा अडाणी उंटावरचा शहाणा मूर्खपणाचा सल्ला देणारा उमराचे फूल म्हणजे अतिशय वस्तू कर्णाचा अवतार अर्थ आहे उदार मनुष्य कळसूत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा कळीचा नारद म्हणजे कळ लावणारा काडी काडीपैलवाण म्हणजे हडकुळा कुंभकर्ण अतिशय झोपाळू कूपमंडूक संकुचित वृत्तीचा कोल्हेकुई म्हणजे शुद्र लोकांची बडबड खडाजंगी मोठे भांडण खुशाल चेंडू चैणीखोर माणूस खेटराची पूजा अपशब्दाने खरडपट्टी काढणे गर्भ श्रीमंत जन्मापासून श्रीमंत गंगा यमुना अश्रू गंडांतर भीतीदायक संकट गाजर पारखी कसलीही पारख नसलेला किंवा मूर्ख गुरुकिल्ली मर्म किंवा रहस्य गुळाचा गणपती मंद बुद्धीचा गोगल गाय गरीब निरुपद्रवी मनुष्य घर कोंबडा घराबाहेर न पडणारा घोरपड चिकाटी धरणारा चौदावे रत्न मार छत्तीसचा आकडा म्हणजे शत्रुत्व जमदगणीचा अवतार म्हणजे रागीट टोळभैरव कामात नासाडी करणारे लोक ताटाखालचे मांजर म्हणजे दुसऱ्याच्या तंत्राने वागणारा त्रिशंको धडना इकडे धडना तिकडे दगडावरची रेग कधीही न बदलणारे देव माणूस चांगला सज्जन माणूस धोपट मार्ग सरळ नेहमीचा मार्ग नवकोट नारायण खूप श्रीमंत नंदीबैल होला हो म्हणणारा परवणी अतिशय दुर्मिळ योग पाताळयंत्री कारस्थान करणारा पांढरा कावळा निसर्गात नसलेली गोष्ट पांढरा परीस लबाड पिकले पाण म्हातारा पोपटपंची अर्थ न कळता पाठांतर करणारा